निवड नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्या नावाने फोटो दाखवून ग्रामपंचायत आणि नगरपरिषदा जिंकता येणार नाही, काय फायदा होईल त्याचा? तरी जेव्हा ती ट्यूब पंक्चर होते तेव्हा सायकल काही चालत नाही. हा हॉल माझ्यासमोर बसला आहे. बावनकुळे साहेबांनी किती मोठ्या कंपनीची सायकल आणली आणि सोन्याचा चांदीचा पॉलिश जरी मारलं आणि वॉल जर पंक्चर झाला तर किती आपटून घ्या, गाडी काही पुढे चालणार नाही. आणि पोद्दार आणि बावनकुळे तर मला असं सांग, एकदा याच म्हणे तुम्ही, एकदा याच मग पाहूनच घ्या म्हणे. निवडणूक झाल्यावर मी पाहूनच घेतलं. मला आठवतं मी ज्यावेळी पालकमंत्री होतो तेव्हा देवराव तंबाखे म्हणून आपले जुने कार्यकर्ते होते, उत्तम कार्यकर्ते होते. आम्ही प्रश्न होता की देवराव तंबाखेला तिकीट द्यायचं का रमेश मानकरला तिकीट. रमेश माझा मित्र होता, मोहता सायन्स कॉलेजमध्ये गावचा होता. पण आम्ही विचार केला की देवराव तंबाखे इतक्या वर्षापासून काम करतात, त्यांना तिकीट दिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा देवराव तंबाखेला तिकीट दिलं ते निवडणूक हारले आणि रमेश मानकर निवडणूक जिंकला. एक यांनी मला, बावनकुळे आणि पोद्दारांनी, काटोल नगर परिषद आता आशिष देशमुखही पार्टी झाले, चरण ठाकूर या रे ते यायच्या निवडणुकीत आले, मला म्हणाले बस तुम्ही एकदा काटोलला या म्हणे, तुमचा एक दौरा झाला का बस नगर परिषद जिंकलो म्हणे आपण. मी म्हणलं माझ्या येण्याने जिंकत आता येतो म्हणलं, गेलो. हे दोघांनी मला आग्रह केला, मी गेलो. कदाचित लोक माझं भाषण ऐकायला आले होते पण त्यांनी मनात वेगळंच ठरवलं होतं. आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण लंबी झाली. किती मिळाल्या सीटा? दोन का तीन? दोन. आणि पोद्दार आणि बावनकुळे तर मला असं सांग, एकदा याच म्हणे तुम्ही, एकदा याच मग पाहूनच घ्या म्हणे. निवडणूक झाल्यावर मी पाहूनच घेतलं. आणि मग चरण ठाकूर जिंकून आले आणि ते सगळ्यांना घेऊन माझ्या घरी आशीर्वाद घ्यायला आले तेव्हा मला कळे ना काय, आशीर्वाद देऊ का काय बोलू, माझीच मला लाज वाटली. कारण जनतेने ठरवलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं पाहिजे. निवड नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्या नावाने फोटो दाखवून ग्रामपंचायत आणि नगरपरिषदा जिंकता येणार नाही, काय फायदा होईल त्याचा? प्रमोद महाजन नेहमी एक गोष्ट सांगायचे की सायकल नवीन असेल आणि सायकल चांगल्या स्पीडने चालत असेल पण एक छोटासा व्हॉल असतो रबराच्या ट्यूबमध्ये, तो व्हॉल जर बर्स्ट झाला तर साखर सायकल कुठल्याही कंपनीची असली आणि कितीही चांगली असली तरी जेव्हा ती ट्यूब पंक्चर होते तेव्हा सायकल काही चालत नाही. हा व्हॉल माझ्यासमोर बसला आहे. हा कार्यकर्ता आहे. बावनकुळे साहेबांनी किती मोठ्या कंपनीची सायकल आणली आणि सोन्याचा चांदीचा पॉलिश जरी मारलं आणि वॉल जर पंक्चर झाला तर किती आपटून घ्या, गाडी काही पुढे चालणार नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, बावनकुळे साहेबांना, आम्हाला सगळ्यांना कार्यकर्ता टिकवला पाहिजे, कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखाशी समरस झालं पाहिजे आणि शक्यतोवर कार्यकर्त्याला आपला परिवाराचा अंग आहे असं समजलं पाहिजे. माझं पूर्ण विचारांती मत झालंय, जात पंथ गिंत बेकार आहे, हे जे मोर्चेगिरीचे आहे काही कामाचे नाही. मी करून चुकलो म्हणून बोलतो, मी यांच्यावर टीका नाही करत. मी एकदा सांगितलं, जो करेल माझ्याशी जातीवर बात त्याला पडेल त्याच्या याच्यावर लात. साले नामही नाही निघाला मेऱ्या. सब जात मेरी है, सब कार्यकर्ता मेरे है. कार्यकर्ता उसकी जात पंथ धर्म भाषा से बड़ा नहीं है, उसके गुणों से बड़ा है. इस बात पर मेरा विश्वास. त्यामुळे आज आपल्याला जात पंथ धर्म भाषा याच्यावरती उठून आपण या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, या देशाचं पुनर्निर्माण करण्याकरता काम करतोय, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं दुःख निवारणाकरता राजकारणामध्ये आहोत, आपल्या भागाचा विकास करण्याकरता आपण राजकारणामध्ये आहो, असा कृतसंकल्प करून समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढं राजकीय यश मोठं मिळणार आहे.